पवार साहेब आमचे विठ्ठल, मात्र विठ्ठलांना बडव्यांनी घेरलं, छगन भुजबळ यांची टीका. 2019 कुगलीत आपलाच गडी आउट केल्याचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारमध्ये घेण्यासाठी आमदार निहाय 100 कोटींच्या निधीची डील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. नाशिकमधील 8 जुलैचा शासन आपल्या दारी कार्यक्रम स्थगित, राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भोया उंचावल्या. समान नागरी कायदा लागू करण्याची हीच खरी वेळ, उपराष्ट्रपतींचं वक्तव्य. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची पुन्हा बैठक. देशात लवकरच हायड्रोजन गॅसवर चालणारी कार, केंद्र सरकारकडून हायड्रोजन आयसी इंजिनचा प्रस्ताव. इथेनॉल प्रमाणे हरित हायड्रोजन तयार करणाऱ्या प्रकल्पांना प्रति किलो 50 रुपये अनुदान, केंद्र सरकारची अधिसूचना, साखर उद्योगातून स्वागत. मुंबईत जानेवारी ते जून या 6 महिन्यात 40,798 घरांची विक्री, देशभरापेक्षा मुंबईत घर विक्रीचं प्रमाण 25% जास्त. महावितरण कंपनीकडून फक्त 10 दिवसात 1,20,000 घरात वीज जोडणी, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे अध्यक्षांचे आदेश. अमेरिकेत शूटिंग दरम्यान जखमी झाल्यानंतर शाहरुख खान मुंबईत दाखल, शाहरुखवर तातडीची शस्त्रक्रिया. चेंबूर सुमननगरमध्ये बिल्डिंग समोरील जमीन खचली, 40 ते 50 वाहनं खचलेल्या खड्ड्यात कोसळली, परिसरातल्या बिल्डिंग केल्या रिकाम्या. हिंगोली जिल्ह्यात भल्या पहाटे भरधाव कार घरात घुसली, अपघातात एकाचा मृत्यू, एक चिमुकला गंभीर जखमी. चालकाला झोप लागू नये म्हणून समृद्धी महामार्गावर रंबल स्ट्रीप बसवण्याच्या कामाला सुरुवात, अपघात टाळण्यासाठी आणखी एक उपाय. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात 6 विद्यार्थ्यांवर वीज कोसळली, 1 विद्यार्थी गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरात, लासूर आणि वैजापूरमध्ये मुसळधार पाऊस, काही भागात रिमझिम पावसानं शेतकरी आनंदला. मुसळधार पावसानं उत्तर चीनला झोडपलं, चुंगचिंग शहर पाण्याखाली, घरं कार रस्ते सगळं पाण्याखाली, भूस्खलनाचा धोका कायम. साताऱ्याच्या कासमधील 1 धबधबा प्रवाहित, धबधब्यावर भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी. महाडच्या तळी येथील दरडग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांचा पाया खचला, म्हाडाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी. नागपुरात टोमॅटोच्या दरात थोडीशी घट, किरकोळ बाजारात दर 200 वरून 160 वर, आवक थोडी वाढल्याचा परिणाम. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचे पंढरपूर मंदिर ट्रस्ट कायद्याला न्यायालयात आव्हान, विठ्ठलाला शासनाच्या पाशातून सोडवण्याची मागणी, सुनावणी 21 ऑगस्टला. गुरुपौर्णिमेच्या एका दिवसात शिर्डीच्या साईंचरणी तब्बल 7 कोटी 3 लाखांचं दान, एका दिवसात 2 लाख भाविकांकडून साई दर्शन. तुळजाभवानी चरणी दान, सोन्या चांदीची शुद्धता तपासली जाणार, दागिन्यांची मोजदात पूर्ण, दानापैकी केवळ 50% सोनं शुद्ध. राज्यातील 26 लाख शेतकऱ्यांकडून 23,000 कोटींचं पीक कर्जाची उचल, जूनच्या 15 आठवड्यापर्यंत 47% कर्ज वाटप. UGCचा नवा निर्णय, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेटसेट किंवा स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण असणं बंधनकारक. HDFC नंतर IDFC फर्स्ट बँक आता आणि IDFC विलिनीकरणाची घोषणा, भागधारकांना 100 शेअर्स मागे 155 शेअर्स मिळणार. सह्याद्रीची उंची म्हणजे